from that particular phylum. An example of the animal that we are going to see or learn is all about the phylum Arthropoda. Dear student, as we know that this particular phylum, that is the Arthropoda, is the largest one phylum on the earth. Because we know that this particular phylum again classified into four subclasses. If you can remember, this particular phylum or animal class, that is the Arthropoda. This particular Arthropoda is the major class on the earth, or we can say this is the largest class on the earth. So we are also familiar with the fact about this particular phylum or animal class. Whatever the animals which are just kept under this particular class or phylum, these animals are absolutely jointed feet animal, and their external skeleton is almost always very hard, and very, we can say, made up of some hard substances like silicon, or we can say like the chitin, or we can say it is made up of the calcium like substances. So the animals of this particular class or phylum are very different than that of the rest of the animal class. So as we know that we have learned in different way about how and what are the different characters that we usually found in this particular type of animal group. Okay, vidyarthi mitra ho, जसं आपल्याला माहिती आहे, आपण काही कोणतीन जे आपले ऑनलाईन लेक्चर या आर्थ्रोपोडा नावाचे जे काही फायलम क्लास आहे या बाबतीमध्ये झाले असताना, त्याच्यामध्ये आपण बघितलं की हा जो काय आर्थ्रोपोडा जो काय या ठिकाणी आपल्याला प्राण्यांचा जो संच दिसतोय, प्राण्यांचा एक वेगळा ग्रुप आपल्याला या ठिकाणी दिसतो, तर याच्यामध्ये जे प्राणी आहेत हे इतर प्राण्यांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. आपण म्हटलं की ह्या प्राण्यांच्या शरीरावर टणक कठीण असं आपल्याला या प्राण्याच्या शरीरावर आवरण किंवा या प्राण्याचं शरीर हे कठीण अशा पदार्थापासून बनलेला आहे, हा एक मुख्य या प्राण्याविषयीचा आपण मुख्य मुद्दा किंवा मेन पॉइंट म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याचे जे हातापाय वगैरे किंवा त्याचे जे अपेंडेजेस आहेत, हे अपेंडेजेस एकमेकाला जोडून जोडून त्या ठिकाणी तयार झालेले किंवा तयार असलेले या प्राण्यामध्ये दिसतात. आलं लक्षामध्ये? म्हणून आर्थ्रोपोडा हा जेव्हा आपण शब्द या ठिकाणी किंवा अशा प्रकारचं जे नाव आपण या प्राण्यांना दिलेलं आहे, तर त्याचं कारण असं आहे की हाडांचे जे जॉईंट्स आहेत किंवा हाडांसारखे जे काही पदार्थ असलेले त्या ठिकाणी जे काही त्याचे अवयव आहेत ते एकमेकाला जोडून जोडून, जसं की पाय असतील त्याचे पाय हे एकमेकाला त्या ठिकाणी
बाहेरून जर बघितलं आपल्याला तर बरोबर त्याचं शरीर किंवा त्याचे जे अवयव आहेत हे आपल्याला जोडल्यासारखे जोडून जोडून तयार झाल्यासारखे आपल्याला जॉईंटेड फीट जॉईंटेड अपेंडेजेस हे एक मूळ मुख्य गुणधर्म विद्यार्थी मित्र आपल्याला या बाबतीत आपल्याला मुख्य करून जाणवेल. आता असे सगळे गुणधर्म असलेला एक प्राणी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे शिकायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या सिलॅबसमध्ये तुमच्या पेपरमध्ये तुमच्या अभ्यासक्रमासाठी जो प्राणी आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्याला आपण कॉक्रोच नावाचा एक प्राणी आपण या ठिकाणी शिकणार आहोत. कॉक्रोच म्हणजे काय झुरळ. झुरळ म्हणजे काय आपण किचनमध्ये इकडे तिकडे पाहतो तो झुरळ बरोबर आहे त्याला कॉक्रोच असं म्हणतो. तर हा प्राणी एक इतर सगळे जे आपण या ठिकाणी जे सांगितलेले आहेत गुणधर्म किंवा जनरल कॅरेक्टर्स तर ह्या जनरल कॅरेक्टर्समध्ये विद्यार्थी मित्र हे सगळे गुणधर्म असलेला एक परफेक्ट ॲनिमल एक कम्प्लीट ॲनिमल आपल्याला या झुरळाच्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. ओके सो गेट रेडी फॉर अंडरस्टँडिंग अँड लर्निंग द पर्टिक्युलर ॲनिमल अँड नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल इज ॲब्सोल्युटली कॉक्रोच अँड इट्स सायंटिफिक नेम ऑर झुऑलॉजिकल नेम इज पेरीप्लॅनेटा अमेरिकाना. पेरीप्लॅनेटा अमेरिकाना विद्यार्थी मित्र ही एक आपल्याला समोर एक आकृती आहे या प्राण्याची. कोणता प्राणी हा झुरळ. तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा तुमच्याकडे आता इंटरनेट हे ऑनलाईन सगळं चाललेलं आहे त्याचं नाव टाईप केलं याच्या फोटोवर तुम्हाला हजारो मिळतील किंवा आपल्या घरामध्ये किचनमध्ये दुकानात गोदामामध्ये इकडे तिकडे आढळणारा हा प्राणी बरोबर. जर तुम्हाला हा प्राणी दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता की याला आपण कॉक्रोच झुरळ काय काय नाव आहे ओळखलं त्याला असा तो प्राणी आपल्याला पाहायला मिळतो. आता तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर एक आकृती दिसत आहे. ही आकृती आपण तुमच्या माहितीसाठी आपल्या लेक्चरसाठी हे बायजूस जे ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू आहेत यांच्याकडून हे ऑथेंटिक घेतलेलं आहे म्हणून आपण त्यांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी देणार आहोत की त्यांच्याकडून आपण हे या ठिकाणी आपल्या ऑनलाईन लेक्चरच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी हा जो काही आकृती आपण या ठिकाणी घेतलेली आहे ती आकृती आपल्याला याच्या साह्याने हा प्राणी याची बाह्य रचना आणि याची अंतररचना आपल्याला ठिकाणी या सदर प्राण्यांविषयी समजून घ्यायची आहे. आलं लक्षामध्ये डिअर स्टुडंट दिस इज द फिगर दॅट वी हॅव टेकन फ्रॉम ऑनलाईन गुगल सर्च इंजिन and the citation and the main we can say the reference is from the Bayesian. So my dear student, you know now you are you know familiar with sometime with this particular animal and how this particular animal is looking like. Okay, so now just try to understand and see, just try to observe this particular figure. Okay, so here we can clearly see the labelings are there, some numbers are there,
So can we play this very small little game? Can we play? Okay, let's play the small game here about this particular figure of the cockroach. My dear student, the name of this particular number one, what would be the title for this number one? So you just check here the checklist. There is a checklist given by this particular online learning app, online learning agency, you can say, that is Baiju. So here, just try to check and just try to match the label with the number. Okay, my dear student. So number one goes to the structure, that is the pharynx. Okay, because we are here learning simultaneously both morphological and anatomical aspect of this particular organism. I repeat, my dear student, as we know that this particular cockroach showing the morphology and anatomy both. जसं की आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र, आपण आतापर्यंत शिकत आलो, आपण या ठिकाणी जे शब्द आहेत, दोन कन्सेप्ट आहेत, ॲनाटॉमी आणि मॉर्फॉलॉजी. तर या अनुषंगानं विद्यार्थी मित्र हो, आपण जेही काही या ठिकाणी प्राणी आहे याची जी बाह्य रचना आणि अंतरचना अशा दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, बरोबर. मग आपण पाहतो की इथे हे जे अवयव आहे, त्या प्राण्याची जी काही रचना आहे, त्याला एक नंबरला जर आपण त्याचं फॅरिंग्स आपल्याला दिसतोय डायरेक्ट, एक नंबरला फॅरिंग दिसतो. दोन नंबरचं जे रचना आहे त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, त्याला म्हणायचं त्याचा क्रॉप, सॉरी सलायवरी ग्लँड, सॉरी टू नंबर्स गोज टू सलायवरी ग्लँड. ओके, इफ यू कॅन सी हिअर दॅट दिस पर्टिक्युलर ॲनिमल शोज अ व्हेरी स्पेशल स्ट्रक्चर्स. ओके, this particular animal shows a special structure. First is the pharynx. Now we are just learning directly the internal anatomy of this particular animal. Actually, externally we observe the all these carapaces are there, all different carapaces can be seen. Okay, but now we directly observing all the internal structures of this particular animal. So if we want to observe this particular animal externally, so the figure is, you know, in a different manner. This I have shown on that particular book. This animal is having some antenna and appendages. So I think it is better to show you that figure right now. So you can see here directly on the internet. Actually the morphology of this particular animal. Okay, so we are going to see some photos or some diagram of this particular animal directly on live mode from the Google search engine. Okay, for few okay,
Now, dear student, I am going to show you some figures about this particular animal. Now see here, these are the figures. If you could see, these are figures of this particular animal. This is direct observation from Google search engine. You can see here there is a Google, and these are the some photographs regarding this particular cockroach. So I think you are very much familiar with this particular animal. Okay, the cockroach. Okay, so this is the figure. These are the photographs of the cockroach we usually observe nearby. So now here you can see on your screen some structure, some internal structure of this particular cockroach. Okay, so you can see here pharynx. These are the salivary gland. So when we start to learn about that particular systems or internal system of that animal, so at that time we will explain in detail about this particular organs which are present in the this particular organism. So first of all, just try to understand what are these different organs or different parts we usually find in this particular animal. विद्यार्थी मित्र हो, या प्राण्याच्या शरीरामध्ये आपल्याला कोणते कोणते अवयव या ठिकाणी दिसतात, त्याच्यामध्ये फॅरिंग्स नंबर एक, नंबर दोन ही सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड म्हणजे आपण त्याला म्हणतो त्या प्राण्याच्या शरीरामध्ये त्याचं अन्न पचन करण्यासाठी जे केमिकल किंवा जे द्रव लागतं त्याला आपण या सलायवरी ग्लँड पासून मिळवतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ह्या सलायवरी ग्रंथीपासून मिळतात. त्याच्या बाजूला ते सलायवरी ग्लँडनं जे रसायन तयार केलं, जे केमिकल तयार केलं, त्याला साठवून ठेवण्यासाठी तिथं त्या ठिकाणी आपल्याला रिझर्वायर किंवा स्टॉक होम किंवा त्या ठिकाणी पिशवी किंवा पाऊच दिसते. चार नंबर हे आपण हा भाग बघतो त्याचा, तर हा भाग विद्यार्थी मित्र त्याचा इसोफॅगस आहे. आपण इंटरनल अनाटॉमी पाहत असताना ही पूर्णची आपला डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, पहिला मुद्दा. नंतर सक्सेसिव्ह स्टेजेस आपण पाहणार आहोत किंवा सिस्टीम त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पण मुख्यतः करून ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, पचन संस्था, ही आपल्याला या प्राण्याच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये दिसणार रचना आहे. एकंदरीत या आकृतीमध्ये 12 नंबर पर्यंत सगळे आपल्याला या ठिकाणी त्याचे 12 अवयव या ठिकाणी दिसत आहेत.
चार नंबरला आपण म्हणतो इसोफॅगस, हा पाचव्या नंबरचा त्याचा ट्रॉप आहे किंवा त्याचं स्टमक. पाचव्या नंबरचा क्रॉप किंवा स्टमक. तसंच सहा नंबरला त्याचा गिझाड, तोच डायजेस्टिव्ह किंवा स्टमकचा भाग आहे. हिपॅटिक सिका दिसते इथे. त्याच्यानंतर हा मिडगटचा पोर्शन आहे, एट नंबरचा हा मिडगट. त्याच्यानंतर आपण पाहतो का मालपिजन टिब्यूल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, मालपिजन टिब्यूल्स. त्याच्यानंतर त्याचे जे बाकीचे स्ट्रक्चर आहेत विद्यार्थी मित्र, जसे की आपण पाहतो जसे नंबर या ठिकाणी देण्यात आले, त्याच्यामध्ये त्याचा मालपिजन टिब्यूल, इलियम, त्याचा कोलॉन आणि रेक्टम असे त्याचे एकूण आपल्याला 12 काय दिसतात वेगवेगळे त्या प्राण्याचे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण त्या प्राण्याचे स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत आहे. अशा पद्धतीने हा प्राणी आपल्याला या ठिकाणी कॉक्रोच म्हणून दिसतो. विद्यार्थी मित्र हो, हा जो कॉक्रोच आहे, कॉक्रोच आर द पेस्ट ॲक्च्युली. हे जे प्राणी आहेत ते पेस्ट आहेत. इनहिबिटिंग द अनहायजेनिक अँड डॅम्प प्लेसेस, इनहॅबिटिंग द हायजेनिक अनहायजेनिक अँड डॅम्प प्लेसेस, दे आर द डार्क ब्राऊन इन कलर, बिलॉंगिंग टू द फायलम आर्थ्रोपोडा अँड ग्लॅडिडिड फॅमिली, ब्लॅटिडी फॅमिली अँड ॲब्सोल्युट द क्लास, द लार्जेस्ट क्लास दॅट इज द इन्सेक्टा. देअर मॉर्फोलॉजी अँड अनाटॉमी जस्ट राईटली वी हॅव एक्सप्लेन इन आवर आर्टिकल, ओके, इन आवर पर्टिक्युलर प्रेझेंटेशन. माय डिअर स्टुडंट, लेट मी एक्सप्लेन, लेट मी टेल यू समथिंग अबाउट दिस पर्टिक्युलर ॲनिमल. दॅट इज, this particular animal is a nocturnal, means it just wanders, we can say it just come out of his house during night time only.
अँड दिस इज द पेस्ट. हा एक उपद्रव देणारा कीटक आपल्याला म्हणून ओळखलं जातं. पेस्ट उपद्रव देणारा, उपद्रव करणारा हा प्राणी आहे. पेस्ट म्हणतो आपण त्याला, बरोबर. आणि हा प्राणी शक्यतो रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर पडणारा किंवा फिरणारा प्राणी आहे. ओके, सो नेक्स्ट, ॲज पर द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस पर्टिक्युलर ॲनिमल इज कन्सर्न, सो वी नो दॅट दिस पर्टिक्युलर ॲनिमल ॲब्सोल्युटली डिवायडेड ॲज इन थ्री मेन पार्ट्स. अँड वॉट आर दॅट थ्री मेन पार्ट्स? हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमेन. ओके, दीज आर द थ्री मेन पार्ट्स दॅट वी युजली ऑब्झर्व इन दिस पर्टिक्युलर ॲनिमल. दॅट इज हेड, थोरॅक्स, हेड, थोरॅक्स, ॲबडॉमेन. ओके, द डिवायडेशन ऑफ दिस पर्टिक्युलर ॲनिमल बॉडी is in three parts. So let's explain about the head. Let's talk about the head. So the head of this particular animal bears the compound eyes. Compound eyes are there. Okay? And if you have observed the figure, there are long antenna. Long antenna can be observed. So these antennas arises from the head region only. The head region only. So the mouth is present on the mostly anterior part of this and which bears a pair of mandibles also. A pair of maxillae, labium and median flexible lobe act as the tongue. So it is very interesting part that this particular animal is having number of mouth parts. This particular animal is having a number of mouth parts. This is the categorization we can say. This is the speciality of this particular animal, where it is having more than 6 to 7 parts present at its mouth region, we can say. So here this is all about the head. Then this next part, that is the thorax. So the thorax is the immediate part, or you can say immediate rest of the part of that body, and which bears all number of appendages. Number of appendages.
Actually, this thorax is divided into three parts: prothorax, mesothorax, and metathorax. So, if you look at the structure of this particular animal body, the body of this particular animal is divided into, we can say, three thorax parts. Prothorax, mesothorax, and metathorax. These are the three major parts. Here the head and thorax are the connected by prothorax region, and rest of the two parts we can say, that is the extension where the neck is present, supposed to say. But the mesothorax gives rise the first pair of the wings is attached over there. Okay, this is the portion. While the second pair of wings arises from the metathorax portion. These are some arrangement or organization of, we can say, the appendages on the body of this particular cockroach. Here, my dear student, the first thorax region also bear a pair of legs. Also bear a pair of legs. It also consists of four limbs. These are the four limbs called a tegmina. These are the structures we usually found in the, what we can say, in the thorax region of this particular animal. Thorax region of this particular animal. Now the next morphological character or structure of this animal is abdomen. जैसा पोटा करता भाग क्या पोटा समझो अपन काय काय बघितले की हा जो प्राणी आहे हा मुख्य करून तीन डोकं त्याचा धड आणि हा पोटाचा भाग या तीन या ठिकाणी मुख्य त्याचे आपल्याला भाग दिसतात आणि बाकीला त्याचे हात पाय वगैरे किंवा जे काय अँटीना आहे हे आढळतं. आता ॲबडॉमेन विषयी जर सांगायचं झालं, ॲबडॉमेन, द ॲबडॉमेन ऑफ दिस पर्टिक्युलर कॉक्रोच इज डिवायडेड इन टू 10 सेगमेंट. हे अतिशय महत्वाचा शब्द आहे, तुमच्या लक्षात ठेवायचा. आपण मगाशी बघितलं तो प्राणी, तर त्याच्यावर आपण बघितले जवळपास 10 त्या ठिकाणी त्या प्राण्याच्या शरीरावर काय असतं, त्याचे झोन्स म्हणा, त्याचे सेगमेंट म्हणा, किंवा ते 10 वेगवेगळ्या सेगमेंटने बनलेला तो कॉक्रोच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो किंवा आढळतो. 10 असतात आपण म्हणू शकतो त्याला सेगमेंट म्हणतो, किंवा टर्जिया, किंवा त्या ठिकाणी आपण टेग्निया पण त्या ठिकाणी त्यांना नाव आहे. त्याच्यापैकी हा जो काय सातवा सेगमेंट आहे त्याला स्टर्नम असं म्हटलेलं आहे, आणि 8, 9 हे सगळे जे स्टर्म आहेत याच्यामध्ये आपल्याला जनॅट्रल पाऊच 7 ते 9 एवढे जे काही त्या ठिकाणी एरिया किंवा हा जो एरिया आहे किंवा हे जे सेगमेंट आहेत या प्राण्याचे याच्यामध्ये या प्राण्याचा जनॅट्रल पाऊच आपल्याला त्याची रचना त्या ठिकाणी असलेली दिसून येते. बरोबर. The 10th segment contains a pair of giant filamentous structure called the cerci, called the cilia cerci. आपल्याला जो 10वा शेवटचा जो फिलामेंट आहे त्याच्यामध्ये एक जॉइंटेड फिलामेंट स्ट्रक्चर दिसतं, त्याला आपण सरकाय किंवा सर्सी असं म्हणतो. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हे या प्राण्याची मॉर्फॉलॉजी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करता येईल किंवा या प्राण्याच्या मॉर्फॉलॉजीविषयी सांगता येईल. आलं लक्षामध्ये. नंतर
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला जे याच्यामध्ये त्याच्या ज्या इंटरनल स्ट्रक्चर्स आहेत, जे की आत्ताच आपण याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली, त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सांगितलं आपण की याच्यामध्ये याचा फॅरिंग्स, त्याच्यानंतर त्याचा सलायव्हरी ग्लँड, त्याच्यानंतर त्याचा ट्रायकिया वगैरे सांगितलं, आणि पुढे त्याच्या क्रॉपकडे आलो होतो. क्रॉप किंवा स्टमक किंवा त्याचंच विभाजन फोरगटमध्ये म्हटलं जातं, मिडगट आणि हँडगट ही त्याची इंटर्नल स्ट्रक्चर आहे मित्र हो, किंवा याला विद्यार्थी मित्र हो याला आपण ॲनाटॉमी असं म्हणतो. कारण ॲनाटॉमी म्हणजे या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये ज्या काही रचना किंवा ज्या काही सिस्टीम्स असतात त्या सर्व सिस्टीम्सला आपण या ठिकाणी काय म्हणत असतो, ॲनाटॉमी. काय म्हणायचं, ॲनाटॉमी म्हणजे आंतरिक रचना, इंटरनल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर अशा अनुषंगानं विद्यार्थी मित्र हो आपल्याला या प्राण्याविषयी सांगता येईल. आणि नेमकं आताच आपण याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली इंटरनल स्ट्रक्चरमध्ये, की हे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला त्याचा फॉरवर्ड किंवा स्टोमोनियम दिसतो, त्याच्या अगोदर सुरुवातीला माउथ असतं त्याचं, हे त्याचा मधला भाग किंवा मिडगट किंवा त्याला मेसेंटेरमसुद्धा म्हणतो आपण, आणि हा हँडगट. हे सगळं मिळून त्याचं काय झालेलं आहे, या प्राण्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये या प्राण्याची नर्वस सिस्टीम महत्त्वाची आहे, चेतासंस्था असं म्हणतो. चेतासंस्थेमध्ये तीन भाग पडतात त्याचे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. आता नर्वस सिस्टीम पाहण्यासाठी आपल्याला आकृती पाहणं आवश्यक आहे, तर याच्यानंतरच आपण नेक्स्ट लेक्चर घेऊ, त्याच्यामध्ये या प्राण्याच्या काही इंटरनल स्ट्रक्चर्स आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सो थँक्यू व्हेरी मच डिअर स्टुडंट फॉर प्रेझेंटिंग दिस ऑनलाईन लेक्चर. आपण बाकीचं जे काय राहिलेलं आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. सो थँक्स टू ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट, अँड थँक्स टू दिस पर्टिक्युलर सर गुगल सर्च इंजिन अँड बायजूस फॉर प्रोव्हाइडिंग दिस रेफरन्सिव्ह स्टडी मटेरियल फॉर दिस ऑनलाईन लेक्चर. सो थँक्यू डिअर स्टुडंट, थांबूया आपण इथे.